बाहर आजा, हे भूत राजा बाहर आजा, आजा रे आजा बाहर आजा। महाराजांचा विजय असो, अजिबात म्हणू नकोस महाराजांचा विजय असो वगैरे काही, मला आतापर्यंत वाटायचं का महाराज लय मोठा असतो, लोक त्याचा विजय असो म्हणतात, पण मला कळलेलं आहे महाराज गाढव असतो, महाराज मूर्ख असतो, त्याला काहीही कळत नाही। तुम्हाला सांगतो मंडळी, डॉक्टर म्हणू नका, इंजिनियर म्हणू नका, पोलीस म्हणू नका, या सगळ्या खात्यांवरती आम्ही लाखो लाखो रुपये उधळतो, पण काही उपयोग होत नाही, रिझल्ट मिळत नाही। परवा माझ्या लक्षात आलं, हे सगळं करण्यापेक्षा आपण प्लॅनचेट करायला पाहिजे। प्लॅनचेट केला की प्रत्येक गोष्टीचं उत्तर मिळतं म्हणे, एवढंच काय गुन्हेगार पण सापडतो म्हणे प्लॅनचेट केल्यावरती। म्हणूनच मी या महाअंतिम सोहळ्यात आमच्या राज्यात इथं बोलवलेला आहे प्लॅनचेट स्पेशालिस्टला। जोरदार टाळ्याने स्वागत करूयात, बोकुड जळगावहून येतात प्लॅनचेट बाबा। अंधश्रद्धा विरोधी कायद्याचा विजय असो, अंधश्रद्धा विरोधी कायद्याचा विजय असो, अंधश्रद्धा विरोधी कायद्याचा विजय असो, अंधश्रद्धा विरोधी कायद्याचा विजय असो। काय आल्या आल्या टाळ्या विड्या, कसलं जबरदस्त अंधश्रद्धा आहेत त्या सगळ्या। पण पॅनचेट बाबा, तुम्ही पॅनचेट बाबा असून सुद्धा अंधश्रद्धा विरोधी कायद्याचा विजय असो हे म्हणता, तोंडी शोभत नाही तुमच्या। काय म्हणजे कोंबडं कापणारे काय देवाचं नाव घेऊ शकत नाही काय? नाही ते बरोबर आहे, मग कसं आहे, तुम्ही बाबा असून सुद्धा अंधश्रद्धेचा विरोध करता हे शोभत नाही तोंडात। नाही तुम्ही कसं करता मग, सिंचनाच्या नावाखाली राज्यात पाणी टंचाई जर येऊ शकती, शांघायच्या नावाखाली मुंबईचा बिहार जर होऊ शकतो, तर मग अंधश्रद्धा विरोधी कायद्याच्या नावाखाली प्लॅनचेट का नाही होऊ शकत? हे बघा जाऊ दे ना, आता आतल्या गोष्टी कशाला सांगताय सगळ्यांच्या समोर? तुम्हाला ज्यासाठी बोलवले पैसे दिले ते कारण तुम्ही सांगा कुणाला बोलवायचं महाराज, मी रेडी आहे। काय करा प्लॅनचेट करा, मधवालालाच बोलवा। नाही नाही तुमच्या बापाला बोलवायचं का आधी? नाही ते सांगते ना सगळं। त्यांना बोलवतो तू शिवे देतात राव तुमच्या राज्य कारभारामुळे? नाही नाही आमचा पारंपरिक व्यवसायच आहे तो। ढोंगळ राज्य कारभार, पारदर्शी राज्य कारभार। आहा म्हणजे केलेले घोटाळे बाहेर येणं याला तुम्ही पारदर्शी राज्य कारभार म्हणता काय? तुमच्या आईला हो बोलवायचं का? आईला नका बोलू, ती लई डोकं खाती खाली आल्यावर। कशामुळे? तिची लई इच्छा होती, ती मला म्हणायची मी मेल्यावरती माझ्या नावाने तू शाळा कॉलेज काढ म्हणून। काढायला पाहिजे, लेखाचं कर्तव्य असतं ते। चौथी नापास होती बाई, क्वालिफिकेशन नाही का काय? त्याला काय होतंय मग, राज्यातली अर्धी शाळा कॉलेज चौथी पास नापासाच्याच नावाने येत महाराज। या राज्यामध्ये चौथी पास नापास लोकच शिक्षण सम्राट होते, आणि जे शिकलेले असते ते ह्या चौथी पास नापासांच्या शाळे कॉलेजमध्ये मास्तर डेन कारखुंडे म्हणून काम करते। भलाईचा जमाना राहिला नाही, भल्या माणसाचं काही घडत नाही, टावर मुळे चिमण्या मारतात, कावळ्याला काही फरक पडत नाही। एकच फाईट म्हणून ना माझी लई गोची झाली, विचारवंत येऊन येणार तर मकर नानासपुरे सगळे माझी परीक्षाच घेतात तिथे येऊन। एंटरटेनमेंट करा ना तुम्ही, पॅनचेट बाबा आहे। तुम्हाला मी विचारायला लागलो कुणाला बोलवायचं कुणाला बोलायचं, तुम्ही काही बोला ना तर काय एंटरटेनमेंट करा? मगाशी सांगितलं ना मधुबालाला बोलवा। बोलवतो मधुबालाजी या। आले आले महाराज आले। कुठे कुठे कुठे? ते काय ह्याच्यात आल्या ना, आत्मा आला त्यांचा। बाई येत नाही, पाचशे रुपयात काय काय पाहिजे तुम्हाला? नाही नाही आत्मा जास्त वेळ ठेवता येत नाही, पटकन विचारा काय विचारायचं ते। मला विचारायचं नाही, मला डायरेक्ट सांगून टाकायचं। काय सांगायचं? मधू बाळाजी आय लव्ह यू। नाही नाही महाराज तोंड इकडे करा, चहा टाळासारखं बोलू नका म्हणायला लागली। तुमच्या आजीच्या वयाची मी 95 रनिंग आहे म्हणे माझं। मग त्याला सांगा म्हणा आजी मधुमेहाची काळजी घ्या, गोळ्या औषध येळ घेत चला। घेतील त्या गेल गे जाताना म्युझिक वाजवणार। आता कुणाला बोलवायचं महाराज, पटापट वेळ कमी आहे। मधुबाला म्हणलं माझी जुनी प्रियशीच मला आठवली, तिला बोलवा ना एकदा। हा बघा म्हणजे बापानी कार जरी विकत घेऊन दिली तरी पोरग काय करत, स्कूटीवर बसलेल्या पुरीच्याच माग जात। काय नाव तुमच्या प्रियसीच? मंजुळा। बर मंजुळा, जुने दिवस आठवायला लागलेत महाराज तुम्हाला। अरे आली मंजुळा, आली 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 मंजुळा, मंजुळा
बघ महाराज काय म्हणाय लागलेत बघ. काय म्हणते काय म्हणते? तुमचा तो जुना बेकार नाद गेला का म्हणे शेरोशायरी करण्याचा. शेरही सांगितला काय बोलले कशाल बोलती तुम्ही केला होता तिच्यावर तो. वडे में जैसा पाव है काटे मानवली मेरा गाव है वहां पीपल के नीचे छाव है मंजुळा नाम की मेरी डाव है. काय महाराज जुने लफडे तुमचे. ए मंजुळा काय प्रायव्हेट गोष्टी सांगायला लागली तू. प्रायव्हेट गोष्टी सांगू नको महाराजांना. नाही तर काय हा काय तुम्ही लय घाई करता म्हणायला लागली. नाही बोलायची घाई करता म्हणायला लागली. नाही आता नसती घाई. आता राज्य कारभार सांभाळा लागल्यापासून सगळं आपलं हळू 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 हळू. नाही नाही महाराज आता तुम्ही प्रायव्हेट बोलू नका म्हणायला लागली. नाही नाही जाऊ दे ना प्रायव्हेट कशाला गोष्टी जाऊ दे. जा मंजुळा नंतर बोलू आपण. अरे गिटार मिळाली ना काय वाजवणार बर महाराज. आता बोला कुणाला बोलवायचं. नाही प्रेमाच्या गोष्टी नकोत. मी काय म्हणतो आता एवढे पॅनशेट बाबा आलेले तुमच्याकडे एवढी जादूविधू आहे आपण जरा वैचारिक सभा बोलूयात. एखाद्या महापुरुषाला बोलवा. नको माग एकदा ट्राय केला होता मी पण ते महापुरुष भडकले माझ्यावर. काय ते म्हणले तुम्ही आमच्या जयंतीच्या दिवशी जो ड्राय डे ठेवता तो बंद करा आधी. त्या दिवशी सगळ्या दारुड्यांचा कलकलाट वरपर्यंत ऐकू येतो ना आम्हाला त्रास होतो म्हणा. खरं आहे राव लईच कलकलाट असतो दारुड्यांचा लई डोक्याला ताप आहे. आणखीन एका गोष्टीचा माझ्या डोक्याला ताप झाला. काय ताप? कोण मारिया शेरा पोवा लई डोक्याला ताप केला म्हणे सचिन तेंडुलकर माहिती नाही हे काय. नाही नाही मी पण भडकलो होतो तिच्यावर. मी डायरेक्ट भेटलो तिला रागावून भडकून बोललो तर ती म्हणली एवढं बोलायला काय झालं म्हणले. तुमच्याकडं अर्धे लोक टेनिस बॉलने क्रिकेट खेळतात आम्ही काय बोलतो का म्हणे. तुम्ही त्या रॅकेटनी डास मारता घरामध्ये आम्ही काय बोलतो का म्हणले. मी तिला सॉरी म्हणलं ती मला सॉरी म्हणली. मग सारा पोहा आणि शिरा पोहे दिले ते खाऊन आलो मी. आणि तिचं म्हणणं ही बरोबर आहे म्हणा. आता आपले लोक टेनिसची मॅच चालू असताना मॅच कुठे बघतात सगळं लक्ष आपलं हिरवळीवर. वा वा महाराज हिरवळी विषयी एवढे चावट विचार असल्यावर कशाला मारायला पाऊस पडन बर. पाऊस पडाय पाहिजे इकास कास काय होईल आपला. खरंय इकासावरून आठवलं बुलेट ट्रेन केव्हा सुरू होणार ह्याच्याबद्दल कोण सांगतंय का बघा. कशाला काय विचारायचंय महाराज. ती बुलेट ट्रेन सुरू होणार असं नुसतं म्हणलं तरी सो कॉल्ड समाजसेवक केवढे भडकले. का भयंकर संतापलेत. ते म्हणले ह्याला काय अर्थ आहे म्हणजे पटरीवर बसणार लोकांचं काय होईल म्हणले. नुसती तुमची एक राजधानी एक्सप्रेस गेली तर त्यांचे टमरेल उलटे होते. बुलेट ट्रेन आली तर टमरेल सहित माणसं उडून जातील म्हणले. ह्याला काय कशाला पाहिजे बुलेट ट्रेन. नाही जाऊ दे नकोच काही. मग काय आपण देशाच्या विकासावरच जरा बोलू. तुम्ही डायरेक्ट भारत मातेलाच कॉल करा. नको महाराज तो प्रयत्न मागे एकदा केला होता मी. ती भारत माता इतकी भडकली माझ्यावर. ती म्हणली मला कशाला तोंड घेऊन विचारायला आलं रे समस्येवर उत्तर. जा म्हणली तुझ्या देशातल्या सगळ्या दारुड्यांना विचार ते देशाचीच काय जगाची समस्या सोडवते म्हणे. दारूच्या टेबलावर बसले की कुठल्याही समस्येवर उत्तर मिळतं त्यांना म्हणले. पण आमच्या समस्या तर नाही सुटत. मग दारू तरी सुटती का त्यांची. समस्या सुद्धा दारू सारखीच असती महाराज. आपण वाट पाहत बसतो सरकार सोडवीन सरकार सोडवीन पण त्यात आपलाही सहभाग महत्वाचा असतो. टाळी दोन हाताने वाजत असती. उग एखादा माणूस येईल सरकार येईल ना चमत्कार करील ना आपलं हे बदलील असं ती सगळी अंधश्रद्धा असती. अंधश्रद्धेवरून मला आठवलं सगळे लोक ना माझं लई डोकं खातात का की दाभोळकरांचं नक्की काय दाभोळकरांचं नक्की काय कुणी कवा सापडलं. दाभोळकर बोलले मला. तुमच्याशी बोलले? हो. कोणी बोलले कुणी? ज्यांनी बंदुकीने खून केला ते खरे खुनी नाहीत म्हणले. पण खरे खुनी शोधण्यासाठी ज्यांनी अंधश्रद्धेचा आधार घेतला ते माझे खरे खुनी आहेत. दाभोळकरांनी मला सांगितलं ज्या घरामध्ये लिंबून मिरच्या लटकवलेल्या आहेत ती सगळी घरं माझी खुनी आहेत म्हणले. जी लोक देवासमोर पशुहत्या करतात ती सगळी माझी खुनी आहेत म्हणले. हजारो लोक उपाशी असताना लाखो लिटर दूध आणि तेल जोपर्यंत तुम्ही दगडावर व्हाल तोपर्यंत दररोज माझा खून होईल म्हणले. आणि माझा मारे करायच्या आधी ते म्हणले ह्या महाराजाला फटके द्या म्हणले. हे बघा माझी त्यांची भेट झालेली होती. हा अहिंसावादी माणूस होता तो. मारा फटके द्या असं ते म्हणूच शकत नाही. ते असं म्हणूही शकत नाही आणि असलं थोतांड प्लॅनचेट करून ते येऊही शकत नाहीत महाराज. काय हे पेपर वेट हानुक डॉक्यात. मी सुद्धा कोण आहे? त्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विचाराने भरलेला कार्यकर्ता त्यांच्या वाटेवरनं चालण्याचा प्रयत्न करतोय महाराज. दाभोळकर गेलेले नाहीत ते आपल्यामध्येच आहेत. ते तुमच्यात आहेत माझ्यात आहेत आणि प्रत्येकात आहेत. दाभोळकर म्हणजे आपली सदसद विवेक बुद्धी.
जोपर्यंत आपली सत्सद विवेक बुद्धी आपल्या बरोबर आहे तोपर्यंतच माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आपल्याला आहे महाराज. नुसते रस्त्याने उड्डाण पुलं बांधून विकास होत नसतो, त्यासाठी देशाची वाटचाल योग्य दिशेने आणि माणुसकीच्या दिशेने झाली पाहिजे, लक्षात ठेवा. आणि तुमचा राज्य कारभार कसा आहे थोडक्यात सांगू का? म्हातारी मेली उन्हाळ्यात आणि रडू आलं पावसाळ्यात, असा कारभार आहे तुमचा. खरंच राव दादा, तुम्ही इथं आला फिनालेत एकच मारली फाईट, पण खरोखर वातावरण करून टाकलं आज टाईट. जोरदार शाळ झाल्या पाहिजे मकरंद अनासपुरे यांच्यासाठी. मंडळी तुम्हाला